आणि इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची आज दिल्लीमध्ये बैठक पार पडणार आहे. महत्वाची बाब अशी आहे की गणपतीनंतर, गणेशोत्सवानंतर महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीची एकत्रित सभा होण्याची शक्यता आहे. त्याचविषयी आजच्या बैठकीत चर्चेचा अंदाज आहे. शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी बैठक पार पडेल. या बैठकीत अनेक मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयांबाबत इंडिया आघाडी आता एकत्रितपणे आवाज उठवेल अशी माहिती मिळते. वेगवेगळ्या पक्षांचे मुद्दे स्वतंत्रपणे न मांडता आघाडीच्या माध्यमातून ते मांडण्याचा प्रयत्न असावा असाही एक सूर उमटतोय. तसंच जगावाटप राज्यनिहाय व्हावं आणि त्या त्या राज्यामध्येच निश्चित केलं जावं या प्रस्तावावरती सुद्धा आजच्या बैठकीत खलबतं होण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीतनं याविषयीची माहिती देण्यासाठी प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत. प्रशांत, समन्वय समितीची आजची पहिलीच बैठक आहे आणि या बैठकीत कोणकोणते मुद्दे किंवा विषय अजेंड्यावरती असतील? ज्ञानदा पाटणा, बेंगलोर आणि नंतर मुंबई अशा तीन ठिकाणी बैठका केल्यानंतर आज या कोऑर्डिनेशन कमिटीची बैठक होते. म्हणजे मुंबईमधल्या बैठकीमध्ये इंडिया आघाडीनं अशा वेगवेगळ्या चार समित्या नेमलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये एक कॅम्पेन कमिटी आहे, कोऑर्डिनेशन कमिटी आहे, सोशल मीडिया कमिटी आहे. तर यातल्या कोऑर्डिनेशन कमिटीची आज बैठक शरद पवारांच्या सहा जनपद या निवासस्थानी होते. सगळ्यांना उत्सुकता आहे की जागा वाटपाचं नेमकं काय होणार, कारण हाच मुद्दा याच्यामध्ये खूप कळीचा आहे की जेव्हा कोण कोणासोबत लढणार आहे, एकत्रितपणे लढणार आहे की नाही, याच्यावरतीच या आघाडीचं भविष्य असणार आहे. आणि या आजच्या बैठकीच्या निमित्तानं ती चर्चा होती. पण जी आपल्याला माहिती कळते त्याच्यानुसार अनेक नेत्यांची भूमिका ही आहे की जागा वाटप जे आहे ते त्या राज्यातल्याच नेत्यांनी निश्चित करावं. म्हणजे कोऑर्डिनेशन कमिटीची जर बैठक आहे तर ती जागा वाटपाबाबत ममता बॅनर्जी यांच्याशिवाय कसा काय निर्णय घेऊ शकेल आणि त्यामुळं या बैठकीमध्ये त्याच्यावरती फार काही गांभीर्यानं चर्चा होईल असं वाटत नाही आहे. पण एक मात्र समोर येत आहे की अनेक पक्ष जे आहेत ते आत्तापर्यंत स्वतंत्रपणे जे मुद्दे उठवत होते, विशेषतः इलेक्शन कमिशन समोर, तर ते आता एकत्रितपणे उठवले जावेत आणि इंडिया आघाडी म्हणून निवडणूक आयोगाच्या समोर जायचं असं एक कुठंतरी ठरतं आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय आला निवडणूक आयोगाचा, तो शिवसेनेला मान्य नव्हता, तो चुकीचा आहे असं म्हणत त्यांनी सुप्रीम कोर्टात पण धाव घेतलेली आहे. आता पुन्हा राष्ट्रवादीच्या बाबतीत तेच होत आहे का याची पण भीती आहे. आणि या पार्श्वभूमीवरती हे सगळे पक्ष आता एकत्रितपणे निवडणूक आयोगाकडे जातील का हा एक मुद्दा आहे. सोबतच एकत्रित कॅम्पेनिंग, म्हणजे याच्या आधी 2019 सुद्धा एकत्रित येण्याचा प्रयत्न झाला होता, पण अशा पद्धतीनं एकत्रित सभा ज्या आहेत त्या आघाडीच्या झालेल्या नव्हत्या. यावेळी त्या होणार का याची उत्सुकता आहे. जी माहिती आपल्याला कळते त्याच्यानुसार गणपतीनंतर अशी एखादी सभा महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे. पण ती सभा महाविकास आघाडी म्हणून असेल की इंडिया आघाडी म्हणून असेल हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे. कदाचित बैठकीनंतर त्याच्याबद्दलची स्पष्टता जी आहे ती आपल्याला येईल. पण आज 14 जवळपास जे कोऑर्डिनेशन कमिटीतले सदस्य आहेत ते एकत्रित येणार आहेत आणि पहिलीच बैठक आहे, शरद पवारांच्या निवासस्थानी होते. काय नेमकं त्याच्यातून साकार होते आपल्याला बघावं लागेल. प्रशांत, ताजी माहिती जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.